राजर्षी शाहू जयंतीनिमित्त लोकोत्सव समितीकडून विविध मान्यवरांची व्याख्यानं प्रबोधनं सुरू आहेत या अंतर्गत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आणि ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांची व्याख्यानं झाली लोकराजा शाहू महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहासह विविध इमारतींना विद्यार्थ्यांनी भेट द्यावी त्यामुळं शाहूरायांच्या पुरोगामी विज्ञानवादी दृष्टीचं दर्शन होईल असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी काढले तर शुक्रवारी ज्ञानेश महाराव यांनी मनोगत व्यक्त करताना शाहू महाराज हे शिवछत्रपतींचा विचार समाजात पेरणारे सत्यशोधक विचारांचे पाईक होते अशा शब्दात मांडणी केली लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सव समितीच्या वतीनं गेल्या दहा दिवसापासून कोल्हापुरात शाहू विचाराचा जागर केला जातोय गुरुवारी न्यू एज्युकेशन सोसायटी अंतर्गत न्यू हायस्कूलमध्ये कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांचं व्याख्यान झालं शंभर वर्षापूर्वी महाराजांनी केलेल्या जनतेच्या विकासात्मक प्रकल्पांची पाहणी केल्यास शाहूरायांच्या शिक्षण क्रीडा व्यापार दळणवळण या सर्वच धोरणांची कल्पना येत असल्याचं कुलगुरू शिर्के यांनी सांगितलं विद्यार्थ्यांनी मोबाईलमधून बाहेर पडून राजर्षी शाहूंच्या जीवन प्रवासाचा अभ्यास करावा असं आवाहनही शिर्के यांनी केलं यावेळी मधुरिमा राजे उच्च तंत्रज्ञान लेखक शिक्षणाधिकारी रणजित सपाटे प्राचार्य सूर्यकांत चव्हाण सचिन शिंदे रमेश मोरे भाऊ घोडके लहूजी शिंदे चंद्रकांत यादव उपस्थित होते दरम्यान शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ विचारवंत ज्ञानेश महाराव यांचं व्याख्यान पार पडलं राजर्षी शाहूंनी शंभर वर्षापूर्वी अनेक क्रांतिकारी विचार मांडून ते अंमलातही आणले शिवछत्रपतींचा विचार समाजात प्रेरण्याचं काम करत पुरोगामी आणि विकासाच्या दृष्टीची अनेक माणसं महाराजांनी तयार केली ते सत्यशोधक विचारांच्या कामाचे पाईक होते मात्र त्यांचे विचार अंगीकारायलाही आजही आपण तोकडे पडतो त्यामुळे सध्या काय परिस्थिती सुरू आहे याचा विचार न करता राजर्षी शाहू महाराजांनी पाहिलेलं पुरोगामी समाज निर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असं महाराव म्हणाले क्रीडापटूंसाठी उत्तम दर्जाचं क्रीडांगण उपलब्ध करणाऱ्या ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक विजय साळोखे सरदार आणि क्रिकेटपटू काका पाटील यांचा विशेष सत्कार्यावी करण्यात आला या प्रसंगी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव व्ही बी पाटील तौफिक मुलाणी भाऊ घोडके उपस्थित होते